तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज मध्ये। आणि मित्रांनो, आज रविवार आहे। सो मागच्या आठवड्यामध्ये घडणारे जे ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या घडामोडी आहेत त्या काय आहेत आज आपण कव्हर करणार आहोत। भरपूर अशा ज्या न्यूज आहेत त्या आलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा। तुम्ही जर फर्स्ट टाइम मराठी कार न्यूज पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ नक्की लाईक करा। तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता। सो चला मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करूया। पहिली जी न्यूज आलेली ती महिंद्रा X7 OO, जे की जे डेली ज्या न्यूज आहेत म्हणजे त्या गाडीमध्ये कुठले कुठले जे फीचर आहेत ते येणार आहेत। सो याच्यामध्ये एक खूप असं चांगलं जे फीचर आहे ते आलेलं आहे। याच्यामध्ये जर पाहिलं तर महिंद्रा X7 OO स्पीड जे आहे ते 80 पुढे गेलं, म्हणजे ओवर स्पीड जर झाली गाडी तर त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्ही कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचा जो आवाज आहे तो त्या गाडीमध्ये जे आहे ते सेव्ह करू शकता। म्हणजे तुमच्या बायकोचा असेल, तुमच्या आईचा असेल, वडिलांचा असेल, भावाचा असेल, बहिणीचा असेल, सो गाडी जी आहे ते ओवर स्पीड जर झाली तर त्या ठिकाणी जे आहे ते आवाज येऊन जाईल की गाडी जी आहे ते ओवर स्पीड झालेली आहे, तू गाडी जी आहे ते हळू कर। तर ही देखील एक टेक्नॉलॉजी आहे ती खूप चांगली आहे। तर महिंद्रा X7 OO ही जी टेक्नॉलॉजी आहे, या गाडी टेक्नॉलॉजी जर पाहिलं तर पर्सनलाइज स्पीड अलर्ट सिस्टीम जी आहे ते याला बोललेलं आहे। सो ही टेक्नॉलॉजीसुद्धा नक्कीच चांगली आहे। ही टेक्नॉलॉजी कशी आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तुम्ही विसरू नका। त्यानंतर मित्रांनो, गुजरात गव्हर्नमेंटने ना टेस्ला कंपनीला 1000 जो एकरचा जमीन आहे ही त्या ठिकाणी ऑफर केलेली आहे, त्यांचा टेस्लाचा प्लांट जो आहे तो उभा करण्यासाठी। सो लेट सी, टेस्ला जे आहे ते लवकरच त्यांचे मॉडेल जे आहे ते भारतामध्ये लॉन्च करणार आहे। पण हे जे मॉडेल आहेत हे इम्पोर्ट करणार आहे, बाहेरून जे आहे ते मागवणार आहे। भारतामध्ये अजून त्यांचा मॅन्युफॅक्चरिंग जो प्लांट आहे तो नसणार आहे। सो ही देखील न्यूज आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, TVS iQube ही जी इलेक्ट्रिक गाडी आहे, जे की तुम्ही स्क्रीनवरती जे फोटोज जे पाहू शकता, ही पुण्यामध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे। आणि या गाडीची जर किंमत पाहिली ना तुम्ही तर 1,10,000 रुपये या गाडीची ऑन रोड जे किमतीमध्ये जे आहे ते पुण्यामध्ये ही गाडी लॉन्च करण्यात आलेली आहे। या गाडीचं मॅक्सिमम स्पीड जर पाहिलं ना 78 किलोमीटरचं जे टॉप स्पीड आहे हे गाडीला असणार आहे। ही गाडी इलेक्ट्रिक असणार आहे। गाडीची जर रेंज पाहिली ना तुम्ही तर 75 किलोमीटरची जी रेंज आहे या गाडीसोबत ऑफर करण्यात आलेली आहे। आणि गाडी जर फुल्ली चार्ज करायची असेल तुम्हाला, म्हणजे 0 to 100 हिची बॅटरी जी आहे ती फुल्ली चार्ज करायची असेल तर 5 तास जो आहे तो या गाडीला कालावधी लागतो। सो इलेक्ट्रिक जे आहे ते फ्युचर इलेक्ट्रिक गाड्यांचंच असणार आहे। सो TVS कंपनी एक जी iQube ही जी इलेक्ट्रिक गाडी आहे ही पुण्यामध्ये जी आहे ते लॉन्च करण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, माहिती असेल मेमध्ये जे आहे ते भरपूर ठिकाणी भारतामध्ये लॉकडाऊन होतं। सो जूनमध्ये जर पाहिलं तर लॉकडाऊन जे आहे ते ओपन झालेलं होतं। तर त्यानंतर ज्या गाड्या आहेत त्या देखील विकायला चांगल्या प्रकारे सुरुवात झालेली आहे। त्यानंतर टॉप सर्वात जास्त जी विकली जाणारी कार आहे ती आहे मारुती सुझुकीची वॅगनार। ह्या गाडीचं तुम्ही जर पाहिले तर 19,447 युनिट जे आहे ते पूर्ण भारतामध्ये विकले गेलेले आहेत। सो ही गाडी जी आहे ती सर्वात जास्त विकली गेलेली आहे, मारुती सुझुकीची ही गाडी आहे। त्यानंतर मित्रांनो, मला माहिती असेल ओला कंपनी, तर ही कंपनी जी आहे ते भारतामध्ये लवकरच इलेक्ट्रिक स्कूटर जे आहे ते लॉन्च करणार आहे। तर यांचे जे डायरेक्टर भाविष अग्रवाल यांनी जे आहे ती ही गाडी जी आहे ती चालवलेली आहे आणि सोशल मीडियावरती याची पोस्ट देखील गेलेली आहे। ही जर गाडी पाहिली ना तुम्ही, या गाडीची रेंज देखील चांगली असणार, म्हणजे 100 to 150 किलोमीटरच्या दरम्यान जे आहे ते या गाडीची रेंज असणार। या गाडीचं टॉप स्पीड पाहिलं ना तुम्ही तर 90 किलोमीटरचं जे टॉप स्पीड आहे प्रति तास जे आहे ते या गाडीचं टॉप स्पीड असणार आहे। चार्जिंग टाईमसुद्धा या गाडीला कमी असणार आहे, 2 to 2.5 तास जो आहे तो या गाडीला फुल्ली चार्ज होण्यासाठी टाईम लागणार आहे। या गाडीची तुम्ही रेंज जर पाहिलं तर 100 to 150 किलोमीटरच्या दरम्यान जे आहे ते एका फुल्ली चार्जमध्ये ही गाडी जी आहे ते ट्रॅव्हल करणार आहे। सो ही सुद्धा चांगली गोष्ट आहे। आणि तुम्हाला माहिती असेल तमिळनाडू या ठिकाणी ओला कंपनी जगातला सर्वात मोठा जो टू व्हीलर इलेक्ट्रिक टू व्हीलर बनवणारा जो प्लांट आहे तो उभारत आहे। सो ही सुद्धा एक न्यूज आलेली। त्यानंतर मित्रांनो, BMW M5 कॉम्पिटिशन परफॉर्मन्स ही भारतामध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे। 1,61,00,000 रुपये या गाडीची जी एक शोरूम किंमत आहे ती ठेवण्यात आलेली आहे। बाकी तुम्ही या गाडीचे जे फोटोज आहेत ते स्क्रीनवरती पाहू शकता। त्यानंतर मित्रांनो, सध्या जर पाहिलं तर इलेक्ट्रिक कार जे आहे ते किंवा इलेक्ट्रिक बाईक आपण घ्यायला पाहिजे असं सर्वजण बोलतात, बट इलेक्ट्रिक स्टेशन जर पाहिलं म्हणजे चार्जिंग स्टेशन जर पाहिलं ना हे खूप लिमिटेड आहे। तर नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडियाने ना आता लवकरच पुढील 5 वर्षामध्ये जे आहे ते नॅशनल हायवेजवरती ना ते 650 जे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन आहे ते उभारणार आहेत। आणि याची जी प्रक्रिया आहे ती देखील स्टार्ट झालेली आहे। त्यामुळे नॅशनल हायवेवरती सुद्धा हे जे फास्ट चार्जिंगचे जे स्टेशन आहे ते उभारले जाणार आहे, जेणेकरून इलेक्ट्रिक कारला जे आहे ते लवकरात लवकर फास्ट जे आहे ते चार्जिंग त्या ठिकाणी करता येईल। सो ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे। त्यानंतर मित्रांनो, आशिया खंडातील सर्वात मोठा जो हायस्पीड ऑटोमोबाईल टेस्टिंग ट्रॅक जो आहे तो मध्य प्रदेश येथील इंदोर या ठिकाणी प्रीतमपूर या ठिकाणी जो आहे तो उभारण्यात आलेला आहे। आणि याच्यामध्ये जे आहे त्या मल्टीनॅशनल ज्या कंपन्या ज्या कार बनवतात यांच्या ज्या कार आहेत त्या ठिकाणी टेस्टिंग केल्या जाणार आहेत। आणि हा आशिया खंडातील सर्वात मोठा जो टेस्टिंग ट्रॅक आहे हा असणार आहे। आणि जगातील 5व्या नंबरचा हा सर्वात मोठा ट्रॅक जो आहे तो असणार आहे। आणि याची जर तुम्ही ओव्हरऑल लेंथ पाहिली ना 11.3 किलोमीटर याची पूर्ण रेंज आहे आणि असणार आहे। सो खूप मोठा रोड आहे। आणि तुम्हाला माहिती असेल जे नवीन कंपनीज असतात ज्या कार लॉन्च करतात त्यांच्या कार ज्या आहेत त्या ठिकाणी
टेस्ट केल्या जाणार आहेत. भरपूर अशा फॅसिलिटीज ज्या आहेत या ट्रॅकवरती उपलब्ध असणार आहे. सो ही सुद्धा एक जी न्यूज आहे ती आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, स्कॉडा कुशक जे आहे ते भारतामध्ये लॉन्च करण्यात आले. ही गाडी फक्त पेट्रोल इंजिनमध्ये आहे. या गाडीची जर स्टार्टिंग प्राईस पाहिली तुम्ही तर 10,49,000 रुपये या गाडीची जी एक शोरूम किंमत आहे स्टार्टिंग ही ठेवण्यात आलेली आहे. बाकी तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर इंस्टाग्राम हँडलवरती आपण त्या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची देखील लिंक आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो, उबेर कंपनीने त्यांच्या ड्रायव्हर लोकांसाठी ना वॅक्सिन जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट जे आहे ते चालू केलेले आहे. पुण्यामध्ये देखील याचं जे वॅक्सिन आहे ते स्टार्ट झालेलं आहे आणि हे फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. त्यामुळे तुमच्यापैकी जर कोणी उबेर ड्रायव्हर असतील, ज्यांचा अकाउंट आहे किंवा तुमच्या ओळखीतले देखील जरी असतील तर त्यांना नक्की सांगा ही माहिती की उबेर कंपनी जे आहे ते त्यांच्यासाठी फ्री वॅक्सिन जे आहे ते पुण्यामध्ये स्टार्ट केलेलं आहे. सो ही सुद्धा एक चांगली न्यूज आहे. त्यानंतर मित्रांनो, युरोप तुम्हाला माहिती असेल त्याच्यामध्ये हुंदाई कंपनीने असं सांगितलं की युरोपमध्ये 2030 ते फ्लाइंग कार ज्या आहेत त्या चालू करणार आहेत. सो ही एक न्यूज आलेली आहे. कारण की तुम्ही जर पाहिलं दुबईमध्ये सुद्धा जे आहे ते फ्लाइंग कार जे आहे त्या डेव्हलप केल्या जात आहेत. लवकरच या गाड्यांचं प्रोडक्शन देखील स्टार्ट होणार आहे दुबईमध्ये. सो युरोपमध्ये सुद्धा आता लवकरच फ्लाइंग कार जे आहे ते 2030 हुंदाई कंपनीने सांगितलेलं आहे की ते देखील याच्यामध्ये येणार आहेत. सो ही एक न्यूज आहे. त्यानंतर मित्रांनो, टाटा नेक्सॉनचं जे ब्लॅक एडिशन आहे हे देखील लवकरच लॉन्च होणार आहे. याचा देखील व्हिडिओ लवकरच येणार आहे आपल्या मराठी कार न्यूजवरती. साधारणतः 1-7 जुलैच्या दरम्यान जे आहे ते टाटा नेक्सॉनचं जे ब्लॅक एडिशन आहे हे लॉन्च होणार आहे आणि त्याचा व्हिडिओसुद्धा 7 जुलैला नक्की आपल्या मराठी कार न्यूजवरती येऊन जाईल. मित्रांनो, एवढ्या न्यूज होत्या. आणि मित्रांनो, तुम्हाला जर 2-व्हीलर घ्यायची असेल, 4-व्हीलर घ्यायची असेल तर तुमच्या मनामध्ये ना खूप शंका असतात, तर तुम्हाला जर माझ्याशी कनेक्ट व्हायचं असेल ना तर एक खूप चांगला असा ऑप्शन जो आहे तो आपण उपलब्ध करून दिलेला आहे, जे की एक गेट क्लिअर ॲप आहे. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता ते की तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. आणि त्या ठिकाणी आपलं विशाल एनविदाटे असं नाव आहे किंवा मराठी कार न्यूज हा जो लोगो आहे हा देखील तुम्ही इथे पाहू शकता. सो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही माझ्याशी डायरेक्ट ऑडिओ कॉल किंवा व्हिडिओ कॉल असेल किंवा टेक्स्ट मेसेज असेल याच्या थ्रू जे आहे ते तुम्ही माझ्याशी डायरेक्ट कनेक्ट होऊ शकता. आणि तुम्हाला जर कार घ्यायची असेल ना तर नक्कीच तुम्ही जे आहे ते त्या ठिकाणी माझ्याशी चांगलं डिस्कशन जाऊन तुम्हाला एक परफेक्ट जी कार आहे त्या ठिकाणी तुम्ही नक्की निवडू शकता. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. गेट क्लिअर ॲपची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन नक्की गेट क्लिअर ॲप आहे हे डाउनलोड करा आणि माझ्याशी जे आहे ते तुम्ही नक्की कनेक्ट होऊ शकता व्हिडिओ कॉल, ऑडिओ कॉल किंवा टेक्स्टच्या माध्यमातून सुद्धा. धन्यवाद.